हा उपवास असतो. हा उपवास 8व्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी 10:30 आरतीला आपण करत असतो महाप्रसादनी. तर सगळ्यांना असं आवर्जून सांगायचे, आपण तर स्वतः उद्या या प्रसादाला या, पण इतरांना याची माहिती द्या. कारण 7 दिवस जी काही आपल्याकडे अखंड सेवा झाली आहे, या अखंड सेवेचा आपल्याला महाप्रसाद उद्या घ्यायचा. हरकत नाही, तो गुरुवार तुम्ही सकाळी पूजा करून या, पोथी वाचून या आणि या महाप्रसादावरती सोडला तरी चालेल, अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे. त्यानंतर उद्या सकाळी 9:30 आपले प्रहार बंद होतील. ए बावडे, जा घरी गाडी पास. दत्त जयंती, दत्त जयंती निमित्तानं अखंड नामजप सप्ताह स्वामी समर्थ केंद्रामध्ये केला जातो आणि अतिशय उत्साहामध्ये हा सप्ताह पार पडला याची सांगता उद्या गुरुवारी दिनांक गुरुवारी आहे 10:30 आरतीनंतर याची सांगता येईल महाप्रसादाने श्री स्वामी समर्थ. 7 दिवसामध्ये सप्तमध्ये काय काय करण्यात आलं? 7 दिवसामध्ये आम्ही इथं याग केले, प्रत्येक देवी देवतांचे याग झाले. त्यानंतर प्रहाराची सेवा असेल, गुरुचरित्राची सेवा असेल, स्वामीचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल, माळजप असेल, आरतीची सेवा असेल, अशा पद्धतीने अखंड ही 7 दिवस इथे ही भरपूर सेवा सगळ्या सेवेकरांकडनं केली जाते श्री स्वामी समर्थ.